प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांसह पिसाडलेल्या कुत्र्यांचा उद्रेक झाल्याने व वारंवार पाठपुरवठा करूनही प्रश्न सुटत नसल्याने सत्ताधारी गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे व विरोधक गटाचे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी चक्क कुत्रे भेट म्हणून आयुक्तांना देण्यात आले। आयुक्तांच्या दालनात हा प्रकार मंगळवारी स्थायी सभेच्या प्रारंभीस घडला। यावेळी दारकुंडे यांच्यासोबत नगरसेवक किशोर बावीसकर, नगरसेविका ज्योती चव्हाण व नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते। या प्रकाराने मनपा प्रांगणात सारेच अचंबित झाले होते। पिसाडलेल्या कुत्र्यांचा उद्रेक गेल्या काही दिवसापासून सुरूच असून पिसाडलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकार शहराच्या विविध भागात होत होते। या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी नागरिकांकडूनही सातत्याने करण्यात येत होती। तसेच ही पिसाडलेले कुत्रे पकडण्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे। शहरात सर्वदूर मोकाट कुत्र्यांसह पिसाडलेल्या कुत्र्यांचाही उद्रेक झालेला आहे। नागरिक या मोकाट व पिसाडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने करीत आहे, मात्र मनपा अद्यापही कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही। यासाठी नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक किशोर बावीसकर यांनी प्रतिकात्मक भेट म्हणून 2-3 कुत्र्याचे पिल्लू पकडून आणून ते आयुक्तांना भेट म्हणून देण्यात आले। महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये आज आम्ही आयुक्तांना कुत्रे भेट दिलेले आहेत, कारण जळगाव शहरामध्ये मुकाट कुत्र्यांनी जळगाव शहरातील नागरिकांना व लहान मुलांना, रोजच आपण बघत असाल उत्तरपत्रामध्ये की रोज ते 10-12 कुत्र्यांना कुत्रे चाव घेत आहे आणि प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करून सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही आयुक्तांना स्थायी समितीच्या सभेमध्ये कुत्रे भेट दिलेले आहे। कारण आपण आज आम्ही प्रशासनाला जेव्हा वेळोवेळी विचारत असतो तेव्हा प्रशासनावर उत्तर देत केंद्राकडनं आम्हाला पत्र आलेलं आहे की या ठेका रद्द करण्यात यावा, पण आम्ही प्रशासनाला प्रत्येक वेळी विचारतो की तुम्ही आपल्याला जर शासनाने परवानगी दिलेली आहे की शासनाने सांगितलं निर्वेजन करण्यासंदर्भात आपण एक मक्ता नेमण्यात यावा। आपल्या महापालिकेने निविदा राबवलेली 7-8 वेळा निभव राहूनसुद्धा आपल्याला कोणाचंही आपल्याला प्रोत्साहन आलेलं नाही मक्तराकडनं। यावेळी सहआयुक्त पवन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते। मोकाट कुत्र्यांचा उद्रेक एवढा झाला आहे की अक्षरशः मनपातही हे कुत्रे बिनबोबाटपणे मुक्त संचार करीत असतात। आम्ही महापालिकेच्या भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यानंतर आम्ही याचं प्रयोजन केली होती, एक टेंडर पण काढलं होतं, त्याचे सर्व प्रयोजन झाले, ऑपरेशन करणं पण सुरू झाले, पण मला वाटतं काही एक NGO ने त्याच्यामध्ये काही त्रुट्या आहे असं करून मला वाटतं वरती तक्रार केली आणि त्याच्यामुळे ते काम थांबलेलं आहे, पण भविष्यात ते काम पुन्हा आम्ही काढू, ज्या त्या काही त्रुट्या असतील त्या पूर्ण करून पुन्हा काढू। जरी ह्या म्हणजे काही वेळेला काही नियमानुसार काही अडचणी येतात काम करताना, पण मला वाटतं लोकांच्या भावना पाहून ते करणं गरजेचं आहे आणि नक्की ज्याच्यावरती प्रयोजन करून लवकरच आम्ही बंदोबस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे। हे प्रयत्न आहे, मी आता आयुक्तांशी मीटिंग झालेली आहे, संदर्भात त्यांना सांगितले बा त्रुट्याकडून परत नवीन टेंडर काढा आणि मला वाटतं ते करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर करणार आम्ही। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी।